विशेष कार्यक्रम रणसंग्राम विधानसभेचा आगामी निवडणुका येऊ घातलेला आहे 2024 ते 2029 या निवडणुकीमध्ये माजी आमदार शिवाजीराव कर्डिले 10 वर्ष आमदार होते आणि प्राजक्तदादा तनपुरे हे आत्ताचे सध्याचे आमदार आहेत. ह्या दोघांपैकी कोण विजय होईल असं तुम्हाला वाटतंय सध्याला? प्राजक्तदादा होईल. का असं वाटतंय की तुम्हाला प्राजक्तदादा विजयी होतील? आता ते नाही सांगता येत मला बाकीचं, पण ती होती एवढं माहिती आहे मला. नाही नाही, तुम्हाला त्यांचे कशामुळे तुम्हाला असं का वाटतं का ते विजय होतील? का त्यांचं असं काय भरीव योगदान आहे आपल्या गोवागावमध्ये? गोवागावमध्ये आहे कामं चालू आहेत रस्त्याचे, जे त्याचे दुसरं काय. बरं, शेतकऱ्यांसाठी काही त्यांनी प्रश्न मार्गी लावले का दादांनी? डीपीआय दिल्या, तिथं डीपीआय दिल्या. अजून काय केले त्यांच्या पद्धतीनं कार्य काम? आणि आपले कर्डिले साहेबांनी इकडं काय आपल्या गोवा गावामध्ये काय त्यांचा जनसंपर्क एवढ्या 5 वर्षामध्ये? आपला त्यांचा संपर्क नाही कधीच. तुमचा त्यांचा संपर्क झालेला नाही? नाही. बरं, काका तुम्हाला काय वाटतं इथं? प्राजक्तदादा येणार आहे. प्राजक्तदादा येणार. बरं, तुम्हाला प्राजक्तदादा, तुम्ही आता समजा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्राजक्तदादांना किती वर्षापासून तुम्ही चांगल्या पद्धतीने ओळखतात? तुम्ही तुम्हाला पर्सनली ओळखतात का दादा? ओळखतात का? बरं, तुम्ही आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे का इथं तुम्हाला गोवा गावामध्ये विशेष काय असे का भरीव काम केलं आहे त्यांनी? भरीव काम म्हणजे गावात आले रस्ते दिसते, ट्रान्सफॉर्मर दिले, लोकांची काही अडचणी असतात लगेच सोडून देत ते. निळगुंडे धरणाचा तुमच्या गोवा गावाला फायदा झालाय का? नाही, होणारच फायदा. अजून पाणी चाललं नाही ना खाली? नाही नाही, इकडे तुम्हाला काही पोट चाऱ्या किंवा चाऱ्याच्या काही आहे तरीका आहेत का? आहे आहे. बरं, नगर मनमाड रस्त्याचा एक महत्वाचा प्रश्न आहे, तुम्ही तो दादा समोर मांडलाय का? हो मांडला, पण ते अजून येत नाही ना. बरं, शेतकऱ्यांसंदर्भात दूध आहे किंवा वेगवेगळ्या शेतीमालाला भाव आहे याच्यावर तुम्ही समाधानी आहात का सध्या? नाही नाही नाही, काय दुधाला भाव नाही. हे अनुदान दिलं, ते अनुदान मिळायला तयार नाही, अत्यारसहित आहे म्हणते. काय आता? बरं, आता हे सगळे दोन्ही उमेदवारांपैकी तुमची पसंती कोणाला राहील? प्राजक्तदादा. प्राजक्तदादा. हां हां, ओके, 100%. धन्यवाद.